झाला मॅडम काय बोलले मॅडम. ज्याच प्रकारे वरळी परिसरामध्ये आपलं एकच हॉस्पिटल असल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे, म्हणजे आपण शिफ्ट करता वगैरे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? जे वरळी हॉस्पिटल, वरळी एरियामध्ये पोद्दार हॉस्पिटल हे 260 बेड डायबिटीजचं हॉस्पिटल आहे. ह्या ठिकाणी जवळपास 800 ते 900 दररोज OPD आपली असते आणि आयुषशी संबंधित म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित असलेले हॉस्पिटल आहे. ह्या ठिकाणी जे वेगवेगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स ह्या ठिकाणी दिलेल्या जातात आणि जे छोटीशी कॅज्युअल्टी आपल्याकडे आहे आणि त्या कॅज्युअल्टीला सुद्धा जे काही पेशंट येतात इमर्जन्सीचे, त्यात प्राथमिक स्तरावरती जे काही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे आपण ती करतो आणि पुढची जी ट्रीटमेंट गरजेची जर असेल, इमर्जन्सी जास्तीच मोठी जर असेल, तर त्यावेळेस मग आपण त्या पेशंटला मात्र KEM किंवा JJला वगैरे आपण आपल्याला रेफर करावं लागतं. आणि ह्या ठिकाणी असलेल्या कॅज्युअल्टीमुळे किंवा जनरल जी काही आपली IPD आहे ती बेसिक नीड पूर्ण करणारी आहे आणि आयुर्वेदिक स्पेसिफिक ट्रीटमेंट्सला देणारी आहे. त्या ठिकाणी जे काही इमर्जन्सी असेल त्याला हँडल करण्यासाठी जे काही इंटेन्सिव्हिस्ट लागतात आणि जो काही सेटअप लागतो आपल्याला, तो सेटअप ह्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कारण हे आयुष्या अंडर आल्याकारणाने. फक्त आपल्याकडे कसं आहे, IPD असल्याकारणाने आपल्याला जागेची उपलब्धता थोडीफार आपल्याकडे होऊ शकते, परंतु हे सगळे हँडलिंग करण्यासाठी जे काही फॅकल्टी, उपकरणं, जे कसं काही सेटअप गरजे, पॅथॉलॉजी किंवा स्कॅनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत कारण ते आमच्या अधिकाराच्या अंडर येत नाही. तो मॉडर्नचा पार्ट असल्याकारणाने ती उपलब्धता आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं समाजालासुद्धा. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांची मागणी आहे, आमच्याकडे येतात, आम्हाला चौकशी करतात, ह्या काय अवेलेबिलिटी तुमच्याकडे का नाही आहेत म्हणून. आणि बऱ्याच जणांनी म्हणजे या ठिकाणचे जे लोकल नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा आणि जे काही स्थानिक लोक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी शासनाकडे ह्याबाबतीत मागणी केलेली आहे. मध्ये आम्हाला एकदा बोलवलंसुद्धा होतं आम्हाला आणि याबाबतीत काय करू शकतो ह्याबाबत आमच्याकडे चौकशीसुद्धा केली होती. त्यानुसार आम्ही त्यांना पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे की आम्हाला जर ह्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर आम्ही मोस्ट वेलकमच करू आपल्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये ह्या ICU सेटअप सुरू करण्यासाठी. सर, मागणी असं म्हणू शकणार नाही कारण जर आयुष्या अंडर असल्याकारणे आम्ही स्वतः म्हणू शकणार नाही की आम्हाला हा सेटअप द्या तुम्ही, परंतु जे काही या ठिकाणच्या लोकांची मागणी आहे त्यामुळे हे सेंट्रलाइज हॉस्पिटल आहे, जवळपास दुसरे कोणते मोठे कॅज्युअल्टी हँडल करणारे हॉस्पिटल नसल्याकारणाने जेव्हा आम्हाला विचारण्यात आलं की हा सेटअप तुमच्याकडे तयार करू शकता का तुम्ही ह्या ठिकाणी, तुमची काय ह्या ठिकाणी मदत असेल, तर मग आम्ही त्यांना कळवलेलं आहे की ह्या ह्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून द्या त्या ठिकाणी, तर मग आम्ही त्याचं स्वागतच करू.